कल्याणमधील शिवदुर्ग प्रतिष्ठान या ढोल ताशा पथकानं दुर्गाडी गणेश घाटावर स्वच्छता मोहीम राबवत आपली सामाजिक जबाबदारी जपली आहे. दरवर्षी गणेशोत्सवानंतर इतर विसर्जन स्थळांप्रमाणे कल्याणच्या गणेश घाटाची अवस्था बघवत नाही. नेमकी हीच बाबा हेरून शिवदुर्गनं या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवली आणि परिसर सगळा चकाचक करून टाकला. गणेशोत्सवातील विसर्जनादरम्यान गणेश घाटाला अक्षरशः आवकळा प्राप्त होत असते. जागोजागी विखुरलेले थर्माकोलचे तुकडे, निर्माल्य, प्लास्टिकच्या पिशव्यांचा ढीग साचलेला असतो. गेल्या 5 वर्षांपासून ढोलताशाच्या सरावासाठी गणेश घाटावर येणाऱ्या शिवदुर्ग प्रतिष्ठानला ही बाब खटकली आणि त्यातूनच मग या ठिकाणी त्यांनी स्वच्छता मोहीम राबवण्याचा निर्णय घेतला. प्रॅक्टिस करताना आम्हाला जी दरवेळेला घाण दिसते, तर ती घाण आज आपण साफ कोण करायची? तर आपण स्वतः या कल्याणचे नागरिक आहोत या हिशोबाने आम्ही पथकांनी मिळून सगळ्यांनी हा डिसिजन घेतला मुलांनी मिळून की जिथे आपण प्रॅक्टिस करतो तिथली जागा आपली स्वच्छ पाहिजे आणि चांगली पाहिजे. सो मी आपल्या कल्याणमध्ये जे राहणारे काही दुसरी पथकं आहेत त्या पथकांनासुद्धा मी बोलवलं, त्यांना पण सांगितलं, त्या पथकातली मुलं पण इकडून आपल्याला आज मदत करत आहेत. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.